नमस्कार, मालवणी लाईफस्टाईल या माझ्या चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बेसनची बर्फी। तुम्ही इथे बघू शकता की आपली बेसनची बर्फी किती क्लीन बनली आहे। तर चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर बेसनाची बर्फी बनवण्यासाठी मी इथे 200 ग्रॅम बारीक दळलेलं बेसन घेतलेलं आहे, 100 ग्रॅम तूप, 150 ग्रॅम साखर घेतली आहे, बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि वेलची पूड घेतली आहे। गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे तापत। प्रथम आपण पॅनमध्ये बेसन काढून घेऊया। एक मिनिट बेसन नुसतं ढवळून घेऊ आधी। आता आपण तूप घालून घेऊया। 100 ग्रॅम तूप आहे, त्याच्यातलं थोडं तूप मी आधी घालून घेते। आता आपण उरलेलं तूप आहे ते पण घालून घेऊ। आपल्याला बारीक आचीवरती हे बेसन सतत ढवळत भाजत राहायचं आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती अजिबात मोठी होता कमा नये, नाहीतर जे आपलं बेसन आहे ते हळूहळू करपायला लागेल। आता जरी आपल्याला तूप कमी वाटत असलं तर जेव्हा ते बेसन भाजत येईल तेव्हा बेसन तूप सोडायला लागतं। त्याच्यामुळे नंतर जर आपल्याला वाटलं तूप कमी आहे तर आपण घालून घेऊ, पण आता हे तूप बरोबर आहे। अशा प्रकारे बारीक आचेवरच आपल्याला हळूहळू बेसन ढवळून भाजत राहायचं आहे। जसं जसं बेसन भाजत जाईल तसं तसं हळूहळू ते तूप रिलीज करायला लागेल। आता 15 मिनिटं होत आलेली आहेत, आपलं बेसन पण भाजत आलेलं आहे आणि बेसनाने तूप पण सोडायला सुरुवात केलेली आहे। पातळ झाले आपलं बेसन आता थोडं थोडं। अजून 2 मिनिटं मी बेसन हे भाजून घेणार आहे। आता हे आपलं बेसन खमंग भाजून झालेलं आहे, तर मी आता गॅस ऑफ करते आणि हे बाजूला ठेवून देते। आता आपण साखरेचा पाक बनवून घेऊ। आता मी इथे 150 ग्रॅम साखर घेतली आहे, त्याच्या अर्धा मी इथे पाणी घालून घेते। आता पाक आपला उकळायला लागला आहे, तर चिमूटभर वेलची पूड घालून घेते। आपल्याला 3 ते 4 मिनिटं हा पाक ढवळत राहायचा आहे। आणि 1 तारीपेक्षा थोडासा कमी असा पाक आपल्याला करून घ्यायचा आहे। थोडासा चिकट व्हायला लागलं की आपल्याला गॅस विझवून टाकायचा आहे। आपल्याला याचा 1 तारी पाक बनवायचा नाही, जर 1 तारी पाक बनवून घेतला तर आपली बर्फी कडक होऊन जाते, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या आधीच गॅस विझवून टाकायचा आहे। पाक झालेला आहे तर आपण गॅस विझवून हा पाक आता आपण 2 मिनिटं गार करून घेऊया। बर्फी बनवण्यासाठी आपण आधी ताटाला ग्रीस करून घेऊया। इथे मी तूप वापरलेलं आहे लावण्यासाठी। इथे मी ताटाच्या आकाराचा बटर पेपर कापून घेतला आहे, तो मी ताटावरती ठेवून देते आणि ह्या पेपरला पण तूप लावून घेऊया। आता हा पाक मी बेसनवरती ओतते। आधी आपण निम्मे ओतून बघूया। आता हा जो उरलेला पाक आहे तो सगळा मी ओतून घेते। आता हे व्यवस्थित ढवळलेलं मिश्रण मी ताटामध्ये काढून घेते। आता आपण हे बदाम आणि पिस्त्याचे काप वरून घालून घेऊया।
आता हे सेट होण्यासाठी आपण अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवून देऊया। आता अर्धा तास झालेला आहे तर आपली बर्फी व्यवस्थित सेट झाली आहे। आता आपण त्याचे पीस करून घेऊ। आता आपली ही बेसन बर्फी तयार आहे। ही बेसन बर्फी तुम्ही या दिवाळीला नक्की घरी बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।